बीती रात गंगा जमुना परिसर में मोमिनपुरा से रविंद्र सिंह हुंदल अपने दोस्त से मिलने आए थे। इसी दौरान सिगरेट लेने के लिए वे पास की ही दुकान में गए और चिल्लर नहीं होने पर उन्होंने दूसरी दुकान में इस संबंध में बात की। इसी दौरान वहां बैठे अज्ञात व्यक्तियों ने उन पर अचानक हमला बोल दिया, जिससे उन्हें गंभीर चोटें आई हैं। यातील फिर्यादी रविंद्र सिंह हुंदल हा सकाळी त्याचा मित्र सज्जू याला भेटण्यासाठी दिनांक 2 तारखेला आला होता। तिथे त्यांनी सिगरेट पिण्यासाठी म्हणून एका किराणा दुकानावर 500 रुपयाची चिल्लर मागितली। त्या ठिकाणी चिल्लर नव्हते म्हणून बाजूला 3 लोक बसले होते, त्या चिल्लर देण्याघेण्यावरून त्यांचा वाद झाला आणि त्या तिन्ही अज्ञात लोकांनी त्याच्या डोक्यावर थोडा चाकूने वार करून त्याला जखमी केले आणि त्यांचे तिथे भांडण झाले। त्याच्यावरून कलम 324 गुन्हा दाखल आहे। तिन्ही अज्ञात आरोपींचा CCTV फुटेजवरून शोध घेणे सुरू आहे। रविंद्र सिंह हुंदल फिर्यादी हा सुद्धा कळमना अधिक राहणार आहे, त्याच्यावर सुद्धा बऱ्याच प्रकारचे गुन्हे नोंद आहेत।